तर सिंधुदुर्गामध्ये आता सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि रात्रभर पडलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूरही आलाय, तर शहरातही सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गातही आता जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. या ठिकाणी अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे, पूरही नद्यांना पूर आल्याचं पाहायला मिळत आहे आणि यामुळे सिंधुदुर्गामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पाऊस पडत होता आणि या ठिकाणी नद्यांना पूर आल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर सर्वत्र आपण पाहतोय की एकूणच राज्यात सर्वदूर आता पाऊस चांगला सुरू झालेला आहे, त्यामुळे अनेक नदी नाले हे आता भरून वाहू लागलेले आहेत. ह्या ठिकाणी सिंधुदुर्गामधली आपण ही दृश्य पाहतोय, सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आणि ह्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूरही आलाय, तर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. शहरांमधल्या सखल भागांमध्ये हे पाणी साचलंय. आपण ह्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून. प्रताप, सिंधुदुर्गात खरं तर काल रात्रीपासूनच पाऊस सुरू होता आणि आता सध्या काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? खरं तर आपण पाहतोय की कोकणात सुद्धा पावसानं उघडीप दिलेली होती, पण कालपासून मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. सिंधुदुर्ग तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्याच्यामध्ये मालवण तालुक्यात सर्वाधिक जो पाऊस आहे तो 197 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. एकूणच आपण पाहतोय की आतापर्यंत मालवणमध्ये किंवा एकूणच या सगळ्या कोकण पट्ट्यामध्ये 1425 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे. पण काल रात्रभर जो पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी नाले ओसंडून वाहत आहेत आणि त्याचबरोबर अनेक नद्यांना पूर आलेला आहे, नाले सुद्धा ओसंडून वाहत आहेत. एकूणच आपण पाहतोय की कुडाळ माणगाव येथील ब्रिटिशकालीन जो आंबेरी पूल आहे त्या पुलावर देखील पाणी आलेलं आहे, त्यामुळे आपण पाहतोय की तालुक्यातील 27 गावांचा संपर्क तुटलेला आहे. अशाच पद्धतीने जर हा पाऊस राहिला तर यापुढे आणखी काही गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे हवामान खात्यानं किंवा जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत. अगदी धन्यवाद प्रताप या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय सिंधुदुर्गातल्या 27 गावांचा या पावसामुळे संपर्क तुटलेला आहे. या ठिकाणी नद्यांना पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली. रात्रभर जोरदार पाऊस या ठिकाणी होत होता आणि सध्या 27 गावांचा संपर्क तुटला आहे. Oh, oh, oh.